पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्रित असून यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. या शिक्षण पद्धतीमध्ये काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणाद्वारे आत्मनिर्भर करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळणार असून विविध शाखेतील विषय निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना राहणार आहे. यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती येथे केलं. श्री शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता, नवीन वास्तूचे लोकार्पण व अमृतघन ग्रंथाचे विमोचन यानिमित्त संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. नॉन टीचिंगच्या दोन मोठ्या मागण्या आपण मान्य केल्या. त्या नॉन टीचिंग मधली एक मागणी अशी होती की त्यांना सातवा वेतन आयोग मिळाला तर 900 कोटी रुपये हे फायनान्सून मान्य करून घेतले. त्याची कॅबिनेट डिसिजन झाला आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या 17,000 नॉन टीचिंग स्टाफला सातवा वेतन आयोग हा 5 टप्प्यामध्ये मिळणार. पहिले 2 टप्पे लगेच मिळणार, नंतरचे 3 टप्प्यांचं त्यांच्याशी बोलून टाईम टेबल ठरलं आहे, तरी ते मान्य केलं. 3,000 हे एक असं युनिट आहे की ज्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या कोर्सेसमध्ये आपण सहभागी करून घेतो. आता 148 महाविद्यालय प्रत्येकी 2 म्हटलं ते 450 होतील. 1100 महाविद्यालयातली जर 450 महाविद्यालय नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करायला लागली, त्याच्यामध्ये नुसतं वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस शिकवून त्याला व्हर्सटाईल करा असं नाही आहे, तर त्याचं शिक्षण मातृभाषेमध्ये द्या असा त्याच्यातला आग्रहाचा विषय आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. आमदार प्रवीण पोटे, आमदार सुलभा खोडके, माजी आमदार बी टी देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष गजानन फुंडकर, शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर, सहसंचालक नलिनी टेंभेकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर व्हिगो ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती प्रतिमेस मंत्री महोदयांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर अमृतघन या ग्रंथाचं विमोचन करण्यात आलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पाडण्यात आला. या परिसरामध्ये मंत्री महोदयांच्या हस्ते वडाचे रूप लावून वृक्षारोपणसुद्धा करण्यात आलं. कार्यक्रमाचं स्वागतपर भाषण प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भुसे यांनी, प्रास्ताविक दिलीप इंगोले यांनी केलं. सूत्रसंचलन डॉक्टर राजेश मिरगे यांनी केलं. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.